पत्नीच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून फरार झालेल्या पतीला पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रमजान सिद्दीक गाझी याने त्याची पत्नी अमिना हिला त्याच्या बहिणीकडे हैदराबादला राहण्यास जाऊ या कारणावरून सतत भांडण करून तिच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून तिला गंभीररित्या जखमी करून तो पसार झाला होता. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोलीस हवालदार सतीश तांडेल, पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे, पोलीस शिपाई भीमराव खताळ यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने सखोल तपास करून सदर आरोपीला पनवेल रेल्वे परिसरातून ताब्यात घेतला आहे.